जयमालानी चॅनलचं सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार। नंदुरबार शहरात आज युवा सेनेतर्फे पेट्रोल डिझेलचे अवास्तव दर वाढच्या विरोधात युवा सेनेच्या वतीने बैलगाडीवर गॅस ठेवून शहरातून सायकल रॅली काढण्यात आली। यावेळी शिवसेनेच्या युवा कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजी करत केला। केंद्र सरकारतर्फे दिवसेंदिवस पेट्रोल व डिझेलची होत असलेली दरवाढ ही सर्वसामान्य जनतेला असह्य होत असून जनता एकीकडे कोरोनाच्या आणि दुष्काळाच्या संकटामुळे आर्थिक संकटात असताना केंद्र सरकारच्या सततच्या होणाऱ्या पेट्रोल व डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्य मानवाचे जीवनमान हे पूर्णतः विस्कळीत झालेले आहे। महाराष्ट्राचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे व सचिव वरुण देसाई यांच्या आदेशान्वये आज नंदुरबार शहरातून युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं पेट्रोल व डिझेल दरवाढ व महागाईच्या विरोधात केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी बैलगाडीसह सायकल रॅली काढून आंदोलन करण्यात आले। यावेळी सकाळी 11 वाजता शहरातील मंगल बाजारातील पेट्रोल पंपापासून या रॅलीस सुरुवात झाली। रॅलीच्या मुख्य भागावर बैलगाडीवर गॅस सिलेंडर ठेवत युवा शिवसैनिकांनी सायकल रॅली शहरातील विविध भागातून मिरवत नेहरू पुतळा परिसरात आणली। यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर युवा सेनेकडनं घोषणाबाजी करण्यात आली। रॅलीमध्ये युवा सेनेचे जिल्हाधिकारी अर्जुन मराठे, जिल्हा उपप्रमुख रवींद्र गिरासे, माजी नगरसेवक अर्जुन मराठे, युवती सेना जिल्हाधिकारी मालती वळवी, युवा सेना तालुका अधिकारी समाधान पाटील, युवा सेना शहर अधिकारी दादा कोळी, युवती सेना अधिकारी काजल मछले, दिनेश भोपे, घारू कोळी, लखन माळी, आनंदा पाटील, प्रफुल्ल खैरनार, दिग्विजय पाटील, गोविंदा चौधरी, सूरज मराठे आदींनी या रॅलीत सहभाग घेतलेला होता। शैलेंद्र चौधरी, जयमल्ला न्यूज, नंदुरबार।